Hello friends, I would like to welcome all of you on my YouTube channel e-learning. Today we are going to study a humorous poem from 10th standard textbook, that is 2.3 The Twins, which is written by a famous and well-known poet Henry S. Lee. This poem is about the twin brothers. This is a humorous poem. People were always confused about the twins, and so the incidents which occurred step by step is creating humorous in this poem. The twins या कवितेचा भावार्थ पाहताना, भावार्थाबद्दल सांगताना नाक डोळे आणि शरीराची बेहूब ठेवण सारखी असलेल्या दोन भावंडांबद्दल ही कविता आहे. या कवितेत दोघं भाऊ हे जुळे असल्या कारणाने नातेवाईकांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ होतो, का नेमका जॉन कोण आहे आणि कवी कोण आहे. या ठिकाणी कवी या कवितेमध्ये वर्णन करत असताना सांगतात का एके दिवशी एक गंभीर अशी परिस्थिती उद्भवली आणि आमचा जन्म झालेला असतानाच आमच्या नामकरण सोहळ्याच्या आधीच परिचारिकेने आमची आंघोळ करत असताना आमच्यामध्ये अदलाबदल केली आणि त्यामुळे माझं नाव माझ्या भावाला म्हणजेच जॉनला दिलं गेलं आणि त्याचं नाव मला दिलं गेलं. याच्यामुळे या गोष्टीने आमचा मरेपर्यंत पाठलाग सोडला नाही आणि त्यातूनच एक हुमरस म्हणून घडत गेला. याचा पाठलाग आमच्या शाळेमध्ये असताना देखील, शाळेत शिकत असताना देखील खोड्या जॉन करायचा आणि त्याची शिक्षा मात्र मला भोगावी लागायची, असं कवीने या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मित्रांनो, या कवितेच्या माध्यमातून कवी त्यांच्या जुळेपणाचे किस्से सांगत असताना त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे का नेमकं या समस्येतून बाहेर पडण्यासाठी कोणी मला मदत करेल का, असा हा प्रश्न ते त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला विचारतात आणि त्या गोष्टीतून एक त्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना अद्यापही मिळालेलं नाही. कवी प्रत्येकाला प्रश्न विचारतात, माझ्या जागी जर तुम्ही राहिले असते तर नेमकं काय झालं असतं. आणि शेवटी अतिरेक असा झाला या जुळेपणामुळे का ज्यावेळेस त्यांचं लग्न ठरलं त्यावेळेस कवीसाठी जी मुलगी पाहण्यात आली होती ती मुलगी, त्या मुलीचं लग्न त्यांच्या भावाशी झालं आणि नंतर या अशा गोष्टी वाढतच गेल्या आणि शेवटी नंतर कवी सांगतात का ज्यावेळेस मी वारलो, एक ह्युमरस विनोदी ही कविता आहे, कवी असं म्हणतात की ज्यावेळेस मी वारलो त्यावेळेस शेजारच्या लोकांनी येऊन माझ्या भावालाच ते पुरून आले, अशा प्रकारचे वेगळे किस्से या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग प्रत्यक्ष कविता आपण अभ्यासूया. हॅलो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट 2.3 द ट्विन्स. दिस पोएम इज रिटन बाय हेनरी एस ले. दिस इज अ ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स. बिफोर स्टार्टिंग दिस पोएम, now we are studying warming up activity, that is chit chat. The first question is like this: two babies born at the same time are called twins. Guess and share who are: triplets, quadruplets and quintuplets. Now what is triplets, quadruplets and quintuplets? Triplets means three babies born at the same time to the same mother are called triplets. And quadruplets means four babies born at the same time to the same mother are called quadruplets. And quintuplets means five babies born at the same time to the same mother are called quintuplets. Now number two,
Imagine you had an identical twin, brother or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family, and even in school. तुम्ही थेट एकमेकांसारखे दिसणारे जुडे भाऊ किंवा बहीण आहात अशी कल्पना करा आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या कुटुंबातील आणि अगदी शाळेतील व्यक्तीच्या कशा खोड्या काढाल, कशा प्रकारे थट्टा मस्करी उडवाल याचं काल्पनिक वर्णन तुमच्या मित्रांना सांगा. या ठिकाणी आपण विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स वी कॅन से ॲट होम ब्लेम युअर ट्विन ब्रदर फॉर द रॉंग्स breakage, damage done by you, eat his sweets, sweetmeats and demand it again as the other one. If one did something special good, the other pretends as it is done by him. In school, one makes mischief in the class and points his finger at the other. He is guilty of doing something wrong, throws blame on the other. Then next question. Study the following pairs or groups of words: cup and saucer, needle and thread, birds and bees, take a risk, sip tea or coffee, hide and seek, etc. These are sets of words that more than often go together and occur together. We call such sets collocation. Insert the proper words from the bracket to form collocations. A. Effort. B. Time. C. Defeat. Clothes, honors, necessary, role, interview, morning and cold. Now, there is A. Absolutely. Necessary. B. Cannot. Afford. Formal. Clothes. Job. Interview. Pass. Time. Accept. Defeat. Early. Morning. Catch a cold, leading role and joint honors. अशा प्रकारे आपण त्यांच्या जोड्या जोडू शकतो. नंबर टू, एक्झॅग्रेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेस ह्युमर. फॉर एक्झाम्पल, शी इज थिन ॲज अ पिन, ही हॅज अ पीस इज ब्रेन, माय शूज आर किलिंग मी. नाउ When such exaggerated lines occur in poetry, they are examples of the figure of speech, hyperbole. अशा प्रकारच्या ज्या वेळेस ओळी कवितेमध्ये आलेल्या असतात त्यावेळेस हायपरबोल हा अलंकार होत असतो. हायपरबोल मीन्स अतिशयोक्ती अलंकार. मग हायपरबोल म्हणजे काय? तर नेमकं एक्झॅग्रेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट म्हणजे अतिशयोक्ती. अशा अतिशयोक्ती बऱ्याच वेळा विनोद निर्माण होतो. उदाहरणार्थ, शी इज ॲज थिन ॲज अ पिन, ती टाचणीसारखी बारीक आहे. आणि मग त्याने याच्यावरून एक प्रश्न दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. या ठिकाणी त्याने काही वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य दिलेलं आहे, शी वेप्ट. त्याच्या अगोदर ब्रॅकेट्समध्ये काही शब्द दिलेले आहेत, ए बी सी डी ई, पाच वाक्य दिलेली आहेत. आणि त्याच्याखाली ब्रॅकेट्समध्ये शब्द दिलेले आहेत, हॉर्स, लायन, डेथ, अँड ओशियन, टर्न, सेकंड अँड हेल्प. नाउ फर्स्ट सेंटेन्स, शी वेप्ट डॅश ऑफ टीयर्स, ओशियन ऑफ टीयर्स. सेकंड वन, द हंग्री मॅन एट अ डॅश ऑफ फूड, टर्न ऑफ फूड. नंबर थ्री, सी ही रन्स फास्टर दॅन अ हॉर्स. नेक्स्ट डी, बर आय एम freezing to death. And last one, I shall come over in just a second. अशा प्रकारे आपण या fill in the blanks complete करू शकतो. Now let us see the poem. Let us start the poem, The Twins. In the left corner there is difficult word, form and feature, means structure and appearance. याचा अर्थ आपण रूप व चेहरेपट्टी असा घेऊ शकतो. दुसरा डिफिकल्ट वर्ड दिला आहे, टेकिंग, मीन्स हिअर मिस्टेकिंग, चुकून
एकाला दुसरं समजणं, किथ अँड किन, रिलेटिव्स, मित्र व नातेवाईक, देन पीच, लिमिट, त्याला आपण परिसीमा किंवा मर्यादा म्हणू शकतो. नाव लेट अस सी द फर्स्ट स्तांजा. विच इज गिवन हियर. पहिला स्तांजा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. शरीराची ठेवण, नाक, डोळे यामध्ये हुबेहूब मी माझ्या भावासारखा वाढलो आहे. दॅट फॉल्स गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड इज फॉर वन अनदर. आम्ही इतके हुबेहूब आहोत की लोक मला तो समजायचे आणि त्याला मी. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन. याने आमचे सर्व नातेवाईक गोंधळून जायचे. इट रीच अ फिअरफुल पीच. आणि याचा इतका अतिरेक झाला की फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ सोल न्यू विच. आमच्यामध्ये एक जुळा जन्मला होता पण कोण ते कोणालाच कळेना. अशा प्रकारचा पहिला स्तांजा आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. त्यानंतर सेकंड स्तांजा, बिफोर स्टार्टिंग सेकंड स्तांजा, देर आर सम डिफिकल्ट वर्ड्स, अननोन वर्ड्स इन द लेफ्ट कॉर्नर. लेट अस सी द फर्स्ट वर्ड विच इज गिवन हियर. ऑर्डर, डिक्री मीन्स ऑर्डर, मीन्स फरमान किंवा निवाडा. देन व्हीम, अ सडन चेंज ऑफ माइंड, मीन्स लहर, हुक्की. देन ख्रिश्चन, नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी, नामकरण केले. अशा प्रकारचा तो शब्द आपण या ठिकाणी घेऊ शकतो. देन फॅटल, फॅटल मीन्स हार्मफुल, लिडिंग टू डिसॅस्टर ऑर डेथ, मीन्स हानिकारक. देन डॉग, कंटिन्यू टू फॉलो, मीन्स पिछा न सोडणारा. नेक्स्ट वर्ड फ्लॉग, बीटन अप, चोप बसला. नाव लेट अस सी द सेकंड एक्स्ट्रॅक्ट विच इज गिवन हियर. वन डे, एके दिवशी, वन डे एके दिवशी, टू मेक द मॅटर वर्स. एके दिवशी जणू आणखी स्थिती बिघडली. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावे ठेवण्याची वेळ होती. ॲज वी वेअर बिईंग वॉश बाय नर्स, परिचारिकेने आम्हाला आंघोळ घालताना घोटाळा केला. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, त्यांनी आमच्यामध्ये घोटाळा केला. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, त्यामुळे दैव म्हणा किंवा परिचारिकेची इच्छा म्हणा. ऑर रादर नर्स व्हीम, अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री ऑर रादर नर्स व्हीम, त्यामुळे दैव म्हणा किंवा परिचारिकेची इच्छा म्हणा. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. माझ्या भावाला जॉनला माझे नाव दिले गेले आणि मला त्याचे. नेक्स्ट, दिस फॅटल लाईकनेस इवन डॉग, हा सारखेपणा आणि घोटाळा. माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, आम्ही शाळेपर्यंत या घोटाळ्याने आणि सारखेपणाने आमचा पाठलाग केला. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल, जॉनने केलेल्या कुड्यांसाठी मला मार खावा लागला. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू. मी मात्र निराश होऊन हा प्रश्न प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्ती पुढे मांडायचो, त्याला विचारायचो. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, की माझ्या जागी जर तुम्ही असतात, तर काय केले असते. हे सिद्ध करण्यासाठी की तुम्हीच आहात, तुम्ही काय केलं असतं. अवर क्लोज रिझेम्ब्लन्स टर्न द टाईड, आमचा सारखेपणा बदलून टाकण्यासाठी ऑफ माय डोमेस्टिक लाईफ
माझं वैयक्तिक जीवन. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राइड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा या सारखेपणाने गोंधळ घातला, घोटाळा केला. फॉर समहाव माय इंटेंडेड ब्राइड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. कारण कसं कुणास ठाऊक, माझी ठरलेली वधू कारण कसे कुणास ठाऊक माझी ठरलेली वधू हिचे भावाशी लग्न झाले. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्झर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. वर्षानुवर्ष हीच चूक सर्व करत राहिले. आणि अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बिवरेड ब्रदर जॉन. आणि शेवटी जेव्हा मी मेलो, शेजाऱ्यांनी माझ्याऐवजी माझ्या जोड्या भावाला जमिनीत पुरले. अशा प्रकारची ही कविता द ट्विन्स या ठिकाणी आपण समजून घेतली. आता या कवितेवरचे एक्स्ट्रॅक्ट्स, या कवितेवरचे स्थानसाज आपण पाहणार आहोत. चला तर मग या कवितेवरच्या ॲक्टिव्हिटीज आपण समजून घेऊयात. वी आर स्टडिंग 2.3 द ट्विन्स. फर्स्ट स्थानसा. In form and feature, face and limb, I grew so like my brother. That folks got taking me for him and each for one another. शरीराची ठेवण, नाक, डोळे यामध्ये मी हुबेहूब माझ्या भावासारखा वाढलो. इतके आम्ही सारखे होतो की लोक मला तो समजायचे आणि त्याला मी समजायचे. It puzzled all our kith and kin. याच्यामुळे आमचे सर्व नातेवाईक गोंधळून गेले. इट रीच अ फिअरफुल पेच. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ सोल न्यू विच. आणि याचा इतका अतिरेक झाला की आमच्यामध्ये एक जुळा जन्माला आला होता, पण तो कोण होता हे कोणालाच कळेना. या पद्धतीचा हा पहिला स्तंजा. नाव देर इज अ ॲक्टिव्हिटी नंबर 1 ऑन द बेसिस ऑफ दिस फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट. दॅट इज अ सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कम्प्लीट द फॉलोइंग विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द एक्स्ट्रॅक्ट. स्तांजामधून आपल्याला माहिती, स्तांजाच्या साह्याने ही वाक्य आपल्याला कम्प्लीट करायची आहेत. त्यामध्ये पहिलं वाक्य अशा प्रकारचं या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. द ट्विन्स वेअर सिमिलर टू इच अदर इन डॅश डॅश. या पहिल्या स्तांजाच्या साह्याने आपण त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकतो. फॉर्म अँड फीचर अँड फेस अँड लिम. देन सेकंड सेंटेन्स. द पीपल मिसटूक द ट्विन्स डॅश डॅश. याचं उत्तर आपण वन फॉर अनदर अशा पद्धतीने लिहू शकतो. थर्ड वन. नो वन नो न्यू हू डॅश डॅश वॉज अ ट्विन. अँड नंबर 4. डॅश डॅश वेअर पझल्ड बाय द ब्रदर्स सिमिलॅरिटी किथ अँड किन. नाव व्हॉट वॉज द पझलिंग थिंग अबाउट द ट्विन्स. त्या जुड्या भावांमधील गोंधळात टाकणारी बाब कोणती होती. याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. बोथ ट्विन्स वेअर सो मच अलाईक इन एव्हरी वे दॅट नो वन कुड डिस्टिंग्विश वन फ्रॉम द अदर. ते दोघं त्या दोघांमध्ये इतकं साम्य होतं का कोणीही त्यांना नेमकं लेख कवी कोण आहे आणि त्याचा भाऊ कोण आहे तर अशा प्रकारे त्यांना ओळखू शकत नव्हतं, एवढं त्यांच्यामध्ये साम्य होतं. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 3. पोएटिक डिवाइसवर आधारित ही ॲक्टिव्हिटी. राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या कवितेतून रायमिंग पेअर्स आपल्याला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये लिम हिम ब्रदर अनदर किन ट्विन पीच आणि विच. सेकंड क्वेश्चन. नेम द फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन. या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे. इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. ह्या वाक्यामध्ये ॲलिटरेशन हा अलंकार या ठिकाणी आपण सांगू शकतो. लेटर एफ इज प्लीजिंगली रिपीटेड. तर या वाक्यामध्ये एफ हे अक्षर रिपीट झालेलं आहे म्हणून या ठिकाणी ॲलिटरेशन हा अलंकार आपल्याला दिसतोय. नंबर 2. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ सोल न्यू. ह्या वाक्यामध्ये हायपरबोल हा अलंकार आपल्याला दिसतोय. द स्टेटमेंट इज एक्झॅग्रेटेड फॉर ह्युमर. या ठिकाणी अतिशयोक्ती दाखवण्यात आलेली म्हणून हा हायपरबोल हा अलंकार या ठिकाणी दिसतोय. तर ही दोन्ही अलंकाराची उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. नाव एक्स्ट्रॅक्ट नंबर 2.
वन डे टू मेक द मैटर वर्स बिफोर अवर नेम्स वेर फिक्स्ड एज वी वेर बीइंग वॉश बाय नर्स वी गॉट मिक्स्ड। एके दिवशी जणू आणखी स्थिती वाईट झाली, बिघडली, आमची नावे ठेवण्याची वेळ होती आणि नेमकं परिचारिकेने आम्हाला आंघोळ घालताना घोटाळा केला आणि दैव म्हणा किंवा अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री ऑर रादर नर्स विम, मग दैव म्हणा किंवा त्या नर्सची परिचारिकेची इच्छा म्हणा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, माझ्या भावाला जॉनला माझं नाव दिलं गेलं आणि मला त्याचं नाव दिलं गेलं। अशा प्रकारचा हा सेकंड एक्स्ट्रॅक्ट, याच्यावर ॲक्टिव्हिटी नंबर वन अशा प्रकारची विचारली जाऊ शकते। क्रॉस आउट द रॉंग वर्ड, चुकीच्या शब्दाला या ठिकाणी क्रॉस करायचं आहे। पहिलं वाक्य दिलेलं आहे द नर्स मिक्स्ड अप द ट्विन्स व्हाइल डॅश डॅश, कंसामध्ये या ठिकाणी शब्द दिलेत फीडिंग आणि वॉशिंग, या ठिकाणी दोघांपैकी कुठला शब्द येतो आपल्याला लिहायचा आहे। द नर्स मिक्स्ड अप द ट्विन्स व्हाइल वॉशिंग देम। देन सेकंड सेंटेन्स द स्पीकर्स ब्रदर जॉन हेनरी गॉट ख्रिश्चन हेम, या ठिकाणी जॉन हे उत्तर। नंबर थ्री द पोएम इज डॅश डॅश ह्युमरस और सिरियस, तर ह्युमरस याला आपण क्रॉस करू शकतो। नंबर फोर इट वॉज द नर्स विम ऑब्लिक इंटेन्शन, तर या ठिकाणी विम हे त्याचं आन्सर आहे। नाव ॲक्टिव्हिटी नंबर टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, राईट टू लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट यू फाईंड द ह्युमरस, या कवितेतून दोन ओळी आपल्याला लिहायच्यात जे ह्युमरस विनोद निर्माण करतात। या ठिकाणी याच्या उत्तरामध्ये आपण त्या स्थानामधून दोन ओळी लिहू शकतो। पहिली ओळ अशा प्रकारची ॲज वी वी आर बिंग वॉश बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आंघोळ घालत असताना त्या नर्सने आम्हाला अदलाबदल केलं किंवा आम्हाला मिक्स केलं। सेकंड वन माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम, आणि दुसरं वाक्य माझं नाव माझ्या भावाला दिलं आणि त्याचं नाव मला देण्यात आलं, अशा प्रकारची ही दोन वाक्य आपण यामध्ये लिहू शकतो। देन ॲक्टिव्हिटी नंबर थ्री ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस, लिस्ट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, रायमिंग पेअर्स लिहायचे ते असतात ज्यामधून वर्स नर्स फिक्स मिक्स डिक्री मी विम आणि हिम, अशा प्रकारच्या रायमिंग पेअर्स आपण या ठिकाणी लिहू शकतो। देन एक्स्ट्रॅक्ट नंबर थ्री धिस फॅटल लाईटनेस इवन डॉग माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, या सारखेपणाने आमचा पिछा काही सोडला नाही, शाळेपर्यंत ते आमचा सारखेपणा येऊन पोचला। अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट ऑफ फुल, जॉन शाळेमध्ये खोड्या करायचा आणि त्याच्या मोबदल्यात मात्र शिक्षा मला व्हायची, मार मला खावा लागायचा। आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू, हा प्रश्न माझे जेवढे परिचित होते त्या सगळ्यांना मी विचारत होतो। व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, माझ्या जागी जर तुम्ही राहिले असते तर तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, अशा प्रकारचा हा तिसरा स्तंभ। याच्यावर पहिली ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे विचारली जाऊ शकते सिम्पल फॅक्च्युअलमध्ये, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। पहिलं वाक्य द नॅरेटर गॉट फ्लॉग व्हेन जॉन डॅश डॅश टर्न आउट ऑफ फुल, विथ द हेल्प ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट वी कॅन फील ऑर कम्प्लीट द सेंटेन्स इझिली। देन सेकंड वन द नॅरेटर गॉट पनिशमेंट विथ अ फ्लॉगिंग। नंबर थ्री हिज लाईकनेस विथ हिज ब्रदर डॉग पोएट्स फुटस्टेप्स ॲट स्कूल, फुटस्टेप ॲट स्कूलला या ठिकाणी अंडरलाईन करण्यात आलेली। नंबर फोर द नॅरेटर आस्क द क्वेश्चन फ्रुटलेसली, अशा प्रकारे आपण चारही वाक्यांचे या ठिकाणी या स्तंभाच्या साहाय्याने एक्स्ट्रॅक्टच्या साहाय्याने कम्प्लीट करू शकतो। देन ॲक्टिव्हिटी नंबर थ्री सॉरी ॲक्टिव्हिटी नंबर टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, हाऊ डीड द नॅरेटर सफर ॲट स्कूल ॲज अ रिझल्ट ऑफ द सिमिलॅरिटी बिटवीन नॅरेटर अँड हिज ब्रदर, निवेदक आणि त्याचा भाऊ यांच्यातल्या साम्यामुळे ही म्हणजे नॅरेटर वॉज ऑलवेज गेटिंग बीटन फॉर द मिस्टेक्स कमिटेड ॲट स्कूल बाय हिज ब्रदर, नॅरेटरला निवेदकाला त्याच्या भावाने केलेल्या चुकांमुळे शिक्षा भोगावी लागत होती, अशा प्रकारे त्याला त्रास त्या ठिकाणी होत होता। नेक्स्ट नंबर थ्री ॲक्टिव्हिटी नंबर थ्री पोएटिक डिव्हाइसवर आधारित ॲक्टिव्हिटी, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड्स, या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, पहिला शब्द दिला आहे ब्राईड आणि त्याच्यासाठी तीन पर्याय दिले आहेत वाईफ गर्ल टू बी मॅरिड एनी गर्ल, तर याचा मिनिंग असलेला शब्द आपण गर्ल टू बी मॅरिड। नंबर टू रिझेम्बलन्स, याच्यासाठी तीन पर्याय दिले आहेत रिमेंबरन्स लाईकनेस अँड डिससिमिलॅरिटी,
तर याचा समानार्थाचा शब्द आहे लाइकनेस. नंबर 3 ऍब्सर्ड, याच्यामध्ये विक्ट, फुलिश आणि अननेसेसरी असे 3 शब्द दिले आहेत. तर फुलिश हा त्याचा अर्थाचा शब्द आहे. मिस्टेक्स, डिफिट्स, ब्लेम्स अँड एरर्स या ठिकाणी त्याच्या अर्थाचा सिमिलर मीनिंग वर्ड आहे एरर्स. नंबर 2 राईट लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट शो द फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. हायपरबोल अलंकार असणाऱ्या ओळी या कवितेतून आपल्याला शोधून लिहायच्यात. त्याच्यामध्ये अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग फॉर जॉन टर्न आउट अ फूल द लाईन्स आर एक्झॅग्रेटेड फॉर क्रिएटिंग ह्युमर. ही जी ओळ आहे या ठिकाणी विनोद निर्माण करते. या ठिकाणी अतिशयोक्ती या ओळीमधून पंक्तीमधून आपल्याला दिसतो. म्हणून हा या ठिकाणी हायपरबोल हा अलंकार आपण म्हणू शकतो. लँग्वेज स्टडीवर या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे लँग्वेज स्टडीशी रिलेटेड. कलोकेशन नवीन आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर लँग्वेज स्टडीमध्ये कलोकेशन हा एक पॉईंट या ठिकाणी देण्यात आला आहे तो आपण समजून घेणार आहोत. द ग्रुप ऑफ वर्ड्स टू गो टुगेदर अँड अकर टुगेदर. शब्दांचा असा एक समूह असतो. त्या समूहाबद्दल स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स. मग नेमका हा कोणत्या प्रकारचा ग्रुप असतो तो आपण समजून घेणार आहोत. कप अँड सॉसर, निडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड बीस, टेक अ रिस, सिप अँड टी, कॉफी, हाईड अँड सिक, अशा प्रकारचे हे शब्द आहेत. मग इंग्रजीमध्ये असे शब्दांचे गट असतात, संच असतात. या संचांना शब्दांच्या सोबत बरोबरीने येतात, हे एकमेकांच्या सोबत येतात किंवा वापरले जातात. अशा गटांना किंवा संचांना आपण कलोकेशन असं म्हणत असतो. या ठिकाणी आता आपण ॲप्रिशिएशनचा प्रश्न पाहणार आहोत. नाव ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम या कवितेचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे 5 मार्कासाठी जो विचारला जातो सेक्शन 3 मध्ये, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अशा प्रकारचा विचारला जाईल. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स. अशा प्रकारे आपण तो मुद्दा लिहू शकतो. याला बोर्डाच्या पॅटर्ननुसार अर्धा मार्क या टायटलसाठी आहे. दुसरा मुद्दा पोएट, कवी, द नेम ऑफ द पोएट इज हेनरी एस लेग. अशा प्रकारे आपण डायरेक्ट कवीचं नाव लिहिलं तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं. परंतु अर्थपूर्ण ओढ जर असेल तर त्याचं एक वेगळं इम्प्रेशन त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं पडत असतं. नंबर 3 राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी ए बी. राईम स्कीम कशा पद्धतीने आपण घेत असतो ते अगोदरच्या ॲप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये आपण सांगितलेलं आहे. नेक्स्ट नंबर 4 फिगर ऑफ स्पीच, ॲलिटरेशन, अलंकार या ठिकाणी घेतलेला आहे. दॅट इज फॉर एक्झाम्पल इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. द लेटर एफ इज प्लीजिंगली रिपीटेड ॲट द बिगिनिंग ऑफ 3 वर्ड्स इन द सेम लाईन. तर हे उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचं ॲलिटरेशनचं आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण हा हे उदाहरण आणि हा मुद्दा मांडू शकतो. देन नंबर 5 थीम ऑर ऑब्लिक सेंट्रल आयडिया, या कवितेची मध्यवर्ती कल्पना. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द प्रॉब्लेम फेस बाय वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. जुड्या भावांना कोणत्या प्रकारची समस्येला तोंड द्यावं लागतं ते या कवितेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलं आहे. हिअर द प्रॉब्लेम इज सो एक्झॅग्रेटेड दॅट इट क्रिएट्स अ ह्युमरस इफेक्ट. या कवितेतली जी काही समस्या आहे त्यांची, त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा विनोद निर्माण होतो. स्टील द पोएट अचीव्ज अ बॅलन्स बाय मेकिंग द रीडर बिलीव ॲटलीस्ट फॉर अ ब्रीफ मोमेंट द लॉजिक ऑफ हिज आर्ग्युमेंट. तरीसुद्धा या ठिकाणी तो बॅलन्स ठेवण्यासाठी वाचकांसमोर ते एक वेगळ्या प्रकारचा ह्युमर विनोद या ठिकाणी आपल्यासमोर ते सादर करतायत. आणि अशा प्रकारे आपण या कवितेची सुद्धा थीम, सेंट्रल आयडिया आपण लिहू शकतो. आणि ॲप्रिशिएशनचा जो प्रश्न आहे तो आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करून 5 चांगल्यापैकी मार्क्स मिळवू शकतो. अशा प्रकारे आपण या वरच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आपण समजून घेतल्यात. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त 10वीच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर करा. अधिकाधिक ई कंटेंट किंवा ग्रामरशी रिलेटेड व्हिडिओज मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.